नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यातील कर्जत भीमाशंकर मार्गावरील मंदोशी घाट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पावसाळ्यात तळेघर मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे। शिरूर भीमाशंकर महामार्गावरील राजगुरुनगर मार्गे मंदोशी घाट मार्गाने तळेघरहून भीमाशंकरला जाण्यासाठी भाविकांना, पर्यटकांना आणि नागरिकांना हा मार्ग जवळचा आणि सोयीचा झाला होता। गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मंदोशी घाट रस्ता खचून डोंगराचा उतार भाग खचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ऐन श्रावणात बंद पडल्याने दळणवळण बंद झाले होते। भाविकांना, पर्यटकांना आंबेगाव तालुक्यातून घोडेगाव मार्गे भीमाशंकरला श्रावणी यात्रेला ये जा करावी लागली, त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती। खेड तालुक्यातील भीमाशंकरला जाण्यासाठी मंदोशी घाट रस्त्याव्यतिरिक्त डेहणे परिसरातील नायफड मार्गे डोंगर घाट रस्ता आणि टोकवडे येथून डोंगर घाट रस्ता असल्याने खेड तालुक्यातील पर्यटकांनी आणि भाविकांनी या दोन्ही रस्त्याचा वापर केला होता, त्यामुळे ऐन पावसाळ्यात या दोन्ही रस्त्यावर वाहतुकीचा भर पडला होता। तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी मंदोशी घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने शासनाकडे पाठपुरावा केल्याने 1,85,00,000 निधी मंजूर केल्यामुळे घाटातून संरक्षण भिंतीसह रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती। डागडोजीसह भराव आणि मजबूतीकरणाची कामे पूर्ण झाली असतानाच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ऍन लॉकडाऊनच्या तोंडावर अडकले गेले। खडीकरण आणि डांबरीकरणासाठी ठेकेदाराने मजुरांना जागेवरच ठेवले होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 24 मार्च पासून राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू झाले होते। त्यातच गेले 4 महिने काम करणारे सर्व मजूर कुटुंबासह रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी पाल उभारून राहत असताना ग्रामस्थांनी या मजुरांना आणि कामगारांना तेथून काढून लावल्याने काम थांबले होते। अखेर 4th lockdown नंतर मजूर आणून यंत्रणा लावून खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम ऐन पावसाळ्यात तोंडावर उरकावे लागले। मंदोशी घाट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात येऊन 95% काम उरकल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता SD भिंगारदिवे यांनी दिली। प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।